नमस्कार आज आपण पाहूया संस्कृतचा ती दुसरा पाठ व्यसने मित्र परीक्षा व्यसने म्हणजे संकट मित्र परीक्षा म्हणजे मित्राची परीक्षा संकटातच मित्राची परीक्षा केली जाते संकटातच मित्राची परीक्षा होत असते मित्र कसा आहे तो आपल्याला आपल्यावर जेव्हा संकट येते तेव्हाच कळते पाहूया प्रस्तावना काय आहे ते हितोपदेशात स्वीकृता एशा कथा हितोपदेश या ग्रंथामध्ये ही कथा आलेली आहे हितोपदेशस्य कर्ता नारायण पंडित हितोपदेशाचे रचयिता आहेत कर्ता आहेत कर्ताकार आहेत ते नारायण पंडित आहेत हितोपदेशस्य चत्वारः विभागाः सन्ति हितोपदेशाचे चार विभाग आहेत पहिला मित्रलाभ दुसरा सुहदभेद तिसरा विग्रह चौथा संधी ग्रंथे कथा माध्यमेन नीतिवचनानि बोधितानी या ग्रंथामध्ये पशुपक्षींच्या कथांच्या गोष्टींच्या माध्यमाने नीतीवचने हे आपल्याला सांगितली आहेत आपल्याला बोध दिली आहेत आता पाहूया आपला पाठ आहे पाठात काय म्हटलं आहे कोणती गोष्ट आहे ती पाहूया अस्ति एकम चंपकम नाम अरण्यम अरण्य म्हणजे जंगल वन लिहू शकता एक चंपक नावाचा अरण्य होते अरण्ये चित्रांगो नाम मृग अम्रूग, मृग म्हणजे हरिण चित्रांग हे नाव आहे अरण्यात जंगलात चित्रांग नावाचं हरिण एकाक्ष नाम काकश्च काकश्च म्हणजे काक च दोघे आहेत द्विवचन आहे बहुवचन असलं तर च लावतो म्हणून च स्नेहेन निवसत स्म अरण्यामध्ये जंगलामध्ये चित्रांग नावाचा हरिण आणि एकाक्ष नावाचा कावळा स्नेहाने प्रेमाने राहत होते दोघेही प्रेमाने राहत होते एकदा चित्रांग वने भ्रमण केन अपी केन अधिक अपी शुगाले अवलोकिय एकदा चित्रांगाला वने भ्रमण जंगलात भ्रमण करत असताना फिरत असताना कोणत्या तरी एका कोल्याने पाहिले अवलोकित तो कोल्याला दिसला किंवा पाहिले नाम असा शृगाल स्वार्थ हेतुना मृगेन सह मित्रता येत क्षुद्रबुद्धी नावाचा तो शृगाल आहे तो कोल्हा आहे स्वार्थ स्वतःच्या स्वार्थासाठी मृग म्हणजे हरिणासोबत सह म्हणजे सोबत मित्रता मैचत मित्रता त्यांनी करण्याची इच्छा व्यक्त केली अस्तंगते सवित्रे अस्त होत असताना सवित्रे म्हणजे सूर्य सूर्य अस्ताला गेला असताना क्षुद्र बुद्धी क्षुद्र बुद्धी कोल्हा मृगेण सह हरिणासोबत मृगस्य निवासस्थानं गत जेव्हा सूर्य आहे अस्ताला गेला तेव्हा बुद्धी आहे क्षुद्र बुद्धी नावाचा कोल्हा आहे तो मृगासोबत हरिणासोबत हरिणाच्या घरी गेला मृगशृगालव दृष्टवा मृग शृगालव आहे तर द्वंद्व समास मृगालयाच्या विग्रह करताना मृगशृगालव दृष्ट्वा हरिण आणि कोल्ह्याला पाहून दृष्टवाने पाहून काकः अवदत काको अवदत काकः अवदत कावळा म्हणाला सखे चित्रांग हे मित्र चित्रांग आयम द्वितीय हा दुसरा कोण बर मृग अवृत हरण म्हणाला जम्बू को अयम हा कोल्हा आहे अस्मद सख्यम अस्मद सख्यम अस्मद सख्यम आहे अस्मद सख्यम अस्मद अधिक सख्यम आपल्यासोबत मित्रता करण्याची त्याची इच्छा आहे काका उपादेशात कावळ्याने उपदेश दिले कावळ्याने अकस्मात आगंतुना अकस्मात अधिक आगंतुना सहमित्रता न युक्ता अकस्मात आलेल्या सोबत मित्रता करणे योग्य नाही किंवा अचानकच मिळालेल्या व्यक्तीसोबत मित्रता करणे योग्य नाही कारण आपण तो अपच अपरिचित असतो त्याला आपण ओळखत नाही त्याच्यासोबत मित्रता करणे योग्य नाही तद आकारण्या तद आकारण्या तदा अधिक आकारणे हे ऐकून जम्बू कह कोल्हा आहे स कोपम हे आहे अवयवी भाव स कोपम म्हणजे रागाने रागासोबत आह आह म्हणजे म्हणाला मृगस्य हरिणाच्या प्रथम दर्शने पहिल्या भेटीच्या हरिण जेव्हा तुला पहिल्यांदा भेटला भवान तुम्ही सुद्धा आपण म्हणजे तो कावळ्याला म्हणतो कोल्हा आपण सुद्धा अपरिचित सुद्धा परिचितच होते अपरिचितच होते मम बंधू तथा भवान जसे हरिण माझा बंधू आहे तसे तुम्ही पण आहात मृग अब्रवीत अलम विवादेन हरिण म्हणाला विवाद थांबवा भांडण थांबवा अशा प्रकारे चित्रांग चित्रांग नावाचा हरिण एकाक्ष नावाचा कावळा आणि शूद्रबुद्धी नावाचा कोल्हा आहे एकत्र निवसामः आपण सर्व आनंदाने एकत्र आहुया काकेन उत्तम कावळा म्हणाला एवम असतो असेच व्हावं ठीक आहे किंचित कालानंतर शृगाल मृग काही वेळानंतर काही समयानंतर शृगाल हे कोल्हा आहे हरिणाने म्हणाला हरिणाला म्हणाला वने सस्यपूर्ण क्षेत्र असते या जंगलात एक अनाजाने भरलेला अन्नाने परिपूर्ण शेत आहे दर्शया मी तुला दाखवतो तथा कृते असे करून मृग प्रत्यहं तत्र गत्वा सस्यम आखात हरिण आहे दररोज तेथे जाऊन धान्य खाऊ लागला तद दृष्ट्वा एकस्मिन दिने क्षेत्रपतीना पाशः योजित ते पाहून एके दिवशी क्षेत्रपतीनं म्हणजे शेतकऱ्याने जाळ योजले तत्र आगतः मृगः तेथे येऊ आलेला हरिण आहे पार्शेबद्ध जाळेमध्ये अडकला सहचिंतयत तो विचार करू लागला इनिमित्राने शरण मम आता मला मित्रच वाचवू शकतील आता मला मित्राच्या शरणीत जावे लागले लांबूनच पाहत असलेला पाहत असलेला कोल्हा आहे मनातून आनंदित होत होता सो अचिंतत सह अधिक अचिंतयत तो विचार करू लागला फलितम मे मनोरथम माझे मनोरथ आहे पूर्ण झाले आहे फलित झालेले आहे इनीम प्रभूतम भोजन मला खूप सारं भोजन खूप सारं अन्न मिळेल मृगस्त मृग त्याला पाहून म्हणाला सोडव मला या बंधनातून मुक्त कर त्रायस्व मा मला वाचव जंबुको दुरात एव अवदत दूरात अधिक एव अधिक अवदत कोल्हा लांबूनच म्हणाला मित्र दढो अयम बंध मित्र मी बांधलं गेलेलो आहे दृढ मी दृढ निर्णयाने बांधलो गेलेलो आहे स्नायू निर्मितान स्नायू म्हणजे स्नायू असतात प्राण्यांचे स्नायू पासून निर्मित झालेले पाशा नेतान हे जाळ आहे स्नायूनी बनलेले आहे कथम वा व्रत दिवशी स्पर्शामी मी व्रत व्रताच्या दिवशी माझ्या उपवासाच्या दिवशी मी कसं बरं त्याला स्पर्श करू इति उक्तवा असे म्हणून स समीपमेव इथे तो जवळच्या वृक्षाच्या पाठी निवृत्त म्हणजे लपून राहीला बसला प्रदोषकाले प्रदोषकाले म्हणजे संध्याकाळी मृगनविषयन विषयन काकस तत्र उपस्थित संध्याकाळच्या वेळी मृगाला शोधण्यासाठी कावळा तिथे आला मृग तथाविधाव्या हरिणाला तसे हरणाला त्या पाहून तो म्हणाला सखे मित्र हे काय आहे मृगेण उत्तम हरिण म्हणाला सुहद वाक्य अनादरात बदू अहम मित्राचे बोलणे न ऐकल्याने मित्राच्या बोलण्याचा सन्मान न केल्याने अनादर केल्याने मी बांधलो मी बंधनात सापडलो आहे उत्तमच आणि म्हटलेच गेलेले आहे शुभदाम हित कामानाम यहुतीन भाषित विपतसनिहित तसर शत्रुनंदन शुभदाम हित कामानां म्हणजे जे मित्र जो मित्रांचे हितकारी वचन आहेत हितकारी बोलणे ऐकत नाही त्याचे संकट सापडण्याची वेळ आहे त्याची जवळ आलेली असते आणि तो शत्रूला खुश करणारा असतो आनंद देणारा असतो जो मित्रांचे बोलणे ऐकत नाही तो नेहमी संकटात सापडतो किंवा त्याची संकटात सापडण्याची वेळ आहे जवळ आलेली असते आणि तो शत्रूला खुश किंवा शत्रूला आनंद देणारा सुखी ठेवणारा ठरतो काका अवृत कावळा म्हणाला स वंचक क्वा असते तो लबाड कोल्हा कोठे आहे मृगेण उक्त भैन म्हणाला माझ्या मासासाठी मनमासा तिष्ठत्रेव माझ्या मासासाठी मासा तिथेच कुठेतरी आहे इथेच कुठेतरी आहे काका उक्तवान कावळा म्हणाला उपायस्ताव चिंतनीय तर मग प्रथम तर या सुटकेच्या उपायाचा विचार करायला हवा अथ प्रभाते म्हणून नंतर सकाळी क्षेत्रपती क्षेत्रपती म्हणजे शेतकरी लगुड लगुड म्हणजे लाकूड किंवा काठी हस्त हस्त म्हणजे हातात घेऊन काके नवलोकित सकाळी शेतकरीच्या हातात कावळ्याने काठी घेऊन असताना पाहिले तमा त्याला पाहून कावळा म्हणाला सखे मृग हे हरिणा मित्र हरिणा तव आत्मांना मृतवंश दर्शय तुला स्वतःला तू मृत दाखव तू मेलेला आहेस असे तू दर्शव वातेन उदरम पुरयित्वा पोटामध्ये हवा भरून पादान स्तब्धीकृत्य तिष्ठ आणि पायांना पोटामध्ये पोट फुगवून पायांना निश्चल करून राहा पाय ताठ करून राहा यदा अहम शब्द करो मी जेव्हा मी ओरडेल शब्द करेन आवाज करेन तदा त्वं उत्थाय पलायशे तेव्हा तू उठून लवकरच पळून जा मृग तथेव स्थित हरिण तसेच पडून राहिला तर हरिणाने त्याप्रमाणे केले क्षेत्रपतीना मृगः मृग शेतकऱ्याने हरिणाला पाहिले आणि म्हणाला तो आह अरे स्वयं मृत्यू असे हा तर स्वतः स्मरण पावला आहे सहमृगम बंधनात्व्य तो त्या हरिणाला जाळेमधून सोडवतो बंधनापासून मुक्त करतो तत काक शब्दम शुद्वा तत तेव्हा कावळा शब्द करतो आवाज करतो आणि कावळाचे शब्द ऐकून मृग सत्वर पलायत मृग पटकन लवकरच पळून पळ काढतो तमुदिश्य क्षेत्रपतींना क्षिपतेन लगुडेन शुगास्तावधत आणि त्या दिशेने शेतकरी आहे त्याची काठी फेकतो टाकतो तेव्हा ती काठी आहे ते शुगाळ्याला शुगाळ्याला लागते कोल्ह्याला लागते आणि कोल्हा आहे मरण पावतो त्या काठीने अशा प्रकारे ही कथा आहे म्हणजे जो वाईट विचार करतो त्याचं शेवटी वाईटच होतो अशा प्रकारे ही कथा खूपच छान आहे आपण भाषा अभ्यास आहे ते पटकनच पाहूया लवकर